चला तर स्टूडेंट्स, आपण काय पाहतोय, लास्ट लेक्चरला लास्ट व्हिडिओमध्ये आपण मॅटरचं क्लासिफिकेशन बघितलं होतं. कसं बघितलं होतं? फिजिकल स्टेटवरून. फिजिकल स्टेट काय होती? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या व्हिडिओमध्ये आज आपल्याला मॅटरचंच क्लासिफिकेशन बघायचं आहे. बट दिस मॅटर म्हणजे आपण जो मॅटर घेतलेला आहे तो मॅटर काय करतो, आपण मॅक्रोस्कोपिक लेवलवर बघायचा. मॅक्रो, मॅक्रोचा अर्थ माहित आहे का? म्हणजे जास्त. त्याला अजून एक वर्ड आहे बल्क. हा वर्ड लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला आपल्याला वापरायला लागायचा आहे. कुठलंही मॅटर कन्सिडर करताना बल्क लेवलवर कन्सिडर करायचं. बल्क लेवल म्हणजे काय? प्रमाण जास्त पाहिजे. आता प्रमाण जास्त पाहिजे म्हणजे का? मी तुम्हाला 18 ml वॉटर दिलं. आता मी किती क्वांटिटी देतोय तुम्हाला बघा, 18 ml वॉटर म्हणजे पाणी. किती दिलं? 18 ml. तुम्हाला मी क्वांटिटी कमी दिले का जास्त दिले? 18 ml आहे. तुम्ही 18 ml म्हणजे किती? एका दुसरा थेंब होईल. समजा ते दोन थेंब भरले, 18 ml म्हणजे जर दोन थेंब भरले तर दोन थेंब पाणी कमी आहे का जास्त आहे? आपल्या रुटीन लाईफमध्ये जर विचार तर हे अतिशय जास्त आहे, सॉरी अतिशय कमी वाटेल. परंतु 18 ml वॉटर हे अतिशय जास्त प्रमाणात आहे का? तर ह्या 18 ml वॉटरमध्ये जवळपास 6.022 × 10⁻²³ वॉटर मोलेक्युल असतात. आता मोलेक्युल काल झालेलं आहे की ॲटम्स आणि मोलेक्युल्स म्हणजे कण किंवा पार्टिकल म्हणून आपण. ही संख्या जरा बघा, ही कशी होणार आहे ती या टॉपिकच्या लॅटर स्टेजमध्ये तुम्हाला येईल. परंतु 6.022 × 10⁻², अर्थ कळतोय का? 60,220 दशअब्ज वॉटरचे पार्टिकल्स असतात 18 ml वॉटरमध्ये. मग मी मगाशी प्रश्न विचारला की मी तुम्हाला वॉटर कमी दिले का जास्त दिले? तुम्ही म्हटलं कमी. आता कमी म्हणजे किंवा जास्त कसं मोजायचं? वॉटर दिसताना कमी दिसेल की तुम्हाला? दोन तीन थेंब दिसेल, एक दोन थेंब दिसेल, पण त्यात असलेल्या पार्टिकलची संख्या 60,220 दशअब्ज हीच क्वांटिटी कमी आहे का जास्त आहे? ही क्वांटिटी, ही व्हॅल्यू कशी आहे? जास्त आहे. आणि जी व्हॅल्यू जास्त असते त्याला आपण म्हणतो बल्क. मग आपलं जे मॅटर आहे ते सगळं बल्क मोजायचं आहे, बल्क किंवा मॅक्रोस्कोपिक लेवलवर मोजायचं आहे. आणि त्याच्यावरून त्याचे काय करायचे आहेत, दोन क्लासेस पडतात. पहिला क्लास म्हणजे दॅट इज अ सब्स्टन्स. दिस मॅटर इज अ क्लासिफाईड इन टू द टू कॅटेगरीज. पहिला म्हणजे प्युअर सबस्टन्सेस. कुठला? प्युअर सबस्टन्सेस. आणि दुसरा आहे मिक्सचर्स. बघा, म्हणजे जे तुमचं मॅटर आहे ते मॅटर आपण दोन पद्धतीने क्लासिफाय केलं, एक प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरं मिक्सचर. प्युअर नेमिट सेल्फ इंडिकेट्स, ते प्युअरच असणार आहे. हे प्युअर सबस्टन्सेस परत दोन प्रकारे क्लासिफाय किंवा दोन टाईप्समध्ये परत क्लासिफाय केले गेले आहेत. पहिलं म्हणजे इलेमेंट्स. पहिलं कुठलं? इलेमेंट्स. आणि दुसरं म्हणजे कंपाऊंड्स. दुसरं काय? कंपाऊंड्स. आता प्युअर सबस्टन्सेस मधले इलेमेंट्स कुणाला म्हणायचे बघा. इलेमेंट्स म्हणजे काय? दॅट आर, किंवा असे प्युअर सबस्टन्सेस दॅट आर मेड अप ऑफ ओनली वन टाईप ऑफ ॲटम्स. एकाच प्रकारच्या ॲटमपासून बनलेला प्युअर सबस्टन्स असेल तर त्याला आपण म्हणायचं इलेमेंट, की जो परत काय होऊ शकत नाही, डिवाइड होऊ शकत नाही. काही काही बुक्समध्ये तुम्हाला अशी डेफिनेशन दिली असेल की दीज आर द प्युअर सबस्टन्सेस विच कॅनॉट बी डिव्हायडेड इन टू द सिम्पलर कंपाऊंड बाय एनी फिजिकल मीन किंवा फिजिकल प्रोसेस. याचा अर्थ काय? हे असे सबस्टन्सेस आहेत, असे प्युअर सबस्टन्सेस आहेत की ज्यांना तुम्ही परत छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करू शकत नाही. ती डेफिनेशन लिहिली तरी चालेल किंवा ही डेफिनेशन समजून घेतली तरी चालेल. दीज आर द प्युअर सबस्टन्सेस दॅट आर मेड अप ऑफ ओनली वन टाईप ऑफ ॲटम, म्हणजे त्यांच्यामध्ये एकच प्रकार ॲटम्स असणार आहेत. फॉर एक्झाम्पल, H2 हायड्रोजन, बरोबर आहे का? O2 हायड्रोजन, सॉरी ऑक्सिजन. N2 O3 ओझोन. P4 फॉस्फोरस. FE आयन. NA सोडियम.
सी ए कैल्शियम. सी दीज ऑल आर द इलेमेंट्स. म्हणजे काय, समजा आपण ही एक लोखंडी पट्टी, ही लोखंडी पट्टी आहे ना, म्हणजे आयन आहे. आता ह्या आयनच्या ही प्युअर सबस्टन्सेस ह्याला इलिमेंट कधी म्हणा, ह्याच्यात फक्त सगळे आयनचेच ॲटम्स असतील. हे बघा, हे आयनचे ॲटम जर असे असतील, इथे एक ॲटम, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, इकडं असे एक ओर, खाली एक ओर, ओर पुढं पाठीमागे, हे सगळे जर ॲटम्स एक एफ ईचेच असतील तर ह्याला आपण म्हणणार इलिमेंट्स. मग तो एक ॲटम नसतो, एकापेक्षा जास्त भरपूर असतात, एन बरोबर असतात, मोजता न येण्यासारखे ॲटम्स असतात. पण एकसारखे ॲटम्स असतील तर त्याला काय म्हणणार, इलिमेंट्स. आता तुम्ही बारकाईन बघा, हा इलिमेंट आहे. आता हायड्रोजनचं स्ट्रक्चर मी तुम्हाला काढून दाखवतो, नायट्रोजनचं दाखवतो, नायट्रोजन नाही, ओझोन, हायड्रोजन, फॉस्फरस, एफी, हे सगळं काढूया. हायड्रोजनचा मूल इलिमेंट तुम्हाला असा दिसेल बघा, तर ओझोन तुम्हाला असा दिसेल, फॉस्फरस तुम्हाला असा दिसणार. बघा आता, सी दिस इज युअर एच टू म्हणजे हायड्रोजन, दिस इज ओझोन अँड दिस इज अ फॉस्फरस. हा फॉस्फरसचा एक ॲटम आहे, हा फॉस्फरसचा एक आहे, हे एकसारखे ॲटम्स आहेत का बघा, आणि चार ॲटम एकत्र येऊन हा काय तयार झाला आहे, तुमचा इलिमेंट झालेला आहे. पण हे चार ॲटम एकसारखे आहेत, हे दोन ॲटम कोणाचे आहेत, हायड्रोजनचे आहेत, दोन्हीचा आकार पण सेम असणार आहे. हे तीन ॲटम कोणाचे आहेत, ऑक्सिजनचे, तिन्ही तिन्ही आकार सेम असेल. ओ टू ऑक्सिजन असा लिहायचा, दोन्हीचे दोन्ही ॲटम कोणाचे आहेत, हा एक ॲटम ऑक्सिजनचा आणि हा एक ॲटम ऑक्सिजनचा आहे. सी दीज टाईप ऑफ प्युअर सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज अ इलिमेंट्स. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय पाहताय बारकाईन बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला असे काही इलिमेंट्स दिसेल की ज्यांच्यामध्ये एकच ॲटम असतो, एफ ई, दॅट इज कॉल्ड ॲज अ मोनो ॲटॉमिक. त्याचं नाव काय बघा, मोनो ॲटॉमिक इलिमेंट्स, म्हणजे त्याच्यामध्ये एकच ॲटम असतो, एक 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 असे जोडले असतात. व्हॉट विल बी द मिनिंग ऑफ डाय ॲटॉमिक इलिमेंट्स, काय असू शकतो अर्थ सांगा बघू. असा इलिमेंट ज्याच्यामध्ये दोन एकसारखे ॲटम अटॅच केले, कुठे येते एक्झाम्पल बघा, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, इथं बघा हायड्रोजन आहे, इथं ऑक्सिजन आहे, सी दीज आर कॉल्ड ॲज डाय ॲटॉमिक. डाय म्हणजे किती, दोन, बरोबर आहे का, दोन ॲटम असलेला इलिमेंट. व्हॉट विल बी द मिनिंग ऑफ ट्राय ॲटॉमिक, सांगा ट्राय ॲटॉमिकचा अर्थ काय असू शकतो. ट्राय ॲटॉमिक म्हणजे तीन ॲटम असलेला एक इलिमेंट आहे बघा. व्हॉट विल बी मिनिंग ऑफ टेट्रा ॲटॉमिक, टेट्रा म्हणजे चार. व्हॉट विल बी द मिनिंग ऑफ पॉली ॲटॉमिक, पॉली म्हणजे एकापेक्षा जास्त, मग ते डाय येतं, ट्राय येतं, टेट्रा, पेंटा, हेक्झा, एकटा, असं पुढं भरपूर येणार आहे. पण आपल्या सिलेबसला मोनो ॲटॉमिक, डाय ॲटॉमिक आणि ट्राय ॲटॉमिक एकच फॉस्फरस आहे, पॉली ॲटॉमिकमध्ये तर जायची गरजच नाही. हे लक्षात आलं का. चलो आता काय करायचं आहे बघा, कंपाऊंड्स. कंपाऊंड्स म्हणजे काय, पहिल्यांदा मी डेफिनेशन लिहितो, कळते का बघा. कंपाऊंड्स दॅट आर मेड अप ऑफ मोर दॅन वन, किंवा दॅट आर मेड अप ऑफ डिफरंट ॲटम्स, वेगवेगळ्या ॲटम्सपासून बनलेला प्युअर सबस्टन्स म्हणजे तुमचं कंपाऊंड असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी लिहितो एच टू ओ. व्हॉट इज द एच टू ओ, एच टू ओ इज वॉटर. वॉटर म्हणजे काय असतं, तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा एक ॲटम असतो आणि हायड्रोजनचे दोन ॲटम असतात, ते असे जोडलेले असतात. मी इकडे लिहितो नंतर खोडायचं आहे आपल्याला, हे बघा असं असतं आहे, लिहिलं का बघा. मग हे ऑक्सिजन याच्या एका बाजूला हायड्रोजन, एका दुसऱ्या बाजूला हायड्रोजन, हा एक ऑक्सिजनचा ॲटम, हा एक हायड्रोजनचा ॲटम, हा हायड्रोजनचा ॲटम, हायड्रोजनचे दोन ॲटम ऑक्सिजनच्या एका ॲटमला जोडले, टोटल ॲटम किती आहेत, तीन. हा ट्राय ॲटॉमिक मॉलिक्युल आहे, पण इलिमेंटमध्ये येईल का, नाही का, तर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत का, दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन, म्हणजे टोटल दोन प्रकारचे ॲटम्स आहेत का इथं. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज अ कंपाऊंड. अजून एक कंपाऊंड कसं असेल बघा, आपण खातो ते मीठ कसं आहे, एन ए सी एल, सोडियमचा एक ॲटम, क्लोरीनचा एक ॲटम. अजून कुठलं कंपाऊंड तुमचं, एच एन ओ थ्री, कसं असणार आहे, एक हायड्रोजन, एक नायट्रोजन आणि तीन ऑक्सिजनचे ॲटम. नायट्रिक ॲसिडमध्ये कसं असतं, एक हायड्रोजन, तीन, एक नायट्रोजन आणि तीन ऑक्सिजन असतात. सी दीज आर कॉल्ड ॲज अ कंपाऊंड. लक्षात आलं का. अजून एक बघा,
C6H12O6 दिस इज कॉल्ड एज ग्लुकोज, याला काय नाव देतो आपण, ग्लुकोज. सो दिस इज अ कंपाउंड. का कंपाउंड आहे हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ह्याच्या कार्बनचे 6, हायड्रोजनचे 12, ऑक्सिजनचे 6, असे टोटल ऍटम किती आहेत, 24 ऍटम्स आहेत. पण ते तीन प्रकारचे आहेत का, मग हे प्युअर, पण ह्याला काय म्हणतो आपण, कंपाउंड. प्युअर सबस्टन्सेस मध्ये एकसारखे ऍटम्स असतील तर एलिमेंट्स, आणि हे जर एकसारखे ऍटम्स नसतील, एकापेक्षा वेगळे ऍटम्स असतील पण ते प्युअर सबस्टन्स असतील, तर दॅट इज कॉल्ड एज अ कंपाउंड्स. अजून एक C12H22O11 दिस इज कॉल्ड एज अ शुगर, ज्याला सुक्रोज म्हणतात, खाण्याची साखर आहे ना, त्याचा फॉर्म्युला C12H22O11 आहे. लक्षात आलं का, सी दीज आर कॉल्ड एज अ कंपाउंड्स. इथपर्यंत लक्षात आलं. चलो आता आपल्याला काय बघायचे आहेत, मिक्सचर्स बघायचे आहेत. मी ह्या मिक्सचर्स वर्ड जरा थोडंसं इकडे लिहून घेतो, जेणेकरून काय होईल तुम्हाला हे नंतर स्क्रीनशॉट घेता येईल किंवा लिहिता येईल व्यवस्थित. दुसरा क्लास कुठला आपला, मिक्सचर्स. मिक्सचर्स म्हणजे काय, वेन मोर दॅन वन कंपाउंड्स, एकापेक्षा जास्त कंपाउंड्स मिक्स केले तर जे काही तयार होतं दॅट इज कॉल्ड ॲज अ मिक्सचर. म्हणजे ही कंपाऊंड्स आहेत का, फॉर एक्झाम्पल हे ग्लुकोज कंपाऊंड आहे, हे वॉटर कंपाऊंड आहे. हे ग्लुकोज तुम्ही वॉटरमध्ये ॲड करा बघू. ग्लुकोज म्हणजे काय, ज्याला आपण मराठीत साखर पण म्हणतो, पण ते ॲक्च्युली ग्लुकोज म्हणजे ही शुगर आहे. चलो ही शुगर घ्या, ही शुगर वॉटरमध्ये ॲड करा. एक ग्लास पाणी घ्या, त्यामध्ये एक साखरेचा चमचा टाका, बरोबर आहे ना, एक चमचाभर साखर टाका, स्टर करा, ते तुमचं काय तयार झालं, मिक्सचर. का तर तिथं तुमचे दोन कंपाऊंड्स आहेत. दोन कंपाऊंड्स कोणते आहेत, एक म्हणजे तुमचं शुगर आहे, दुसरं म्हणजे तुमचं वॉटर आहे. अँड दिस टाईप ऑफ कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज अ मिक्सचर्स. लक्षात आलं का, मिक्सचरमध्ये एकापेक्षा जास्त दोन प्रकारचे काय असतात, किंवा एकापेक्षा जास्त कंपाऊंड्स एकत्र केले जातात. आता ह्या दिसतं कसं, तुमच्या माझ्या डोळ्याला हे मिक्सर दिसतं कसं, त्याच्यावर हिचं क्लासिफिकेशन केलं जातं. दिस मिक्सर्स आर क्लासिफाईड इन टू द टू कॅटेगरी. याच्या दोन कॅटेगरी केल्या जातात. एक म्हणजे होमोजिनस मिक्सर, कुठलं, होमोजिनस मिक्सर, आणि दुसरं म्हणजे हेटेरोजिनस मिक्सर. होमोजिनस मिक्सर, होमो म्हणजे सेम, जीनस म्हणजे तात्पुरतं लक्षात घ्या, दिसणं. कसं, एक ग्लास पाणी घ्या, त्यात तुम्ही शुगर ॲड करा, आणि नंतर त्यात थोडंसं मीठ ॲड करा, स्टर करा. तुमचं काय कंपाऊंड झालं का, मिक्सर तयार झालं, तुमचं मिक्सर तयार झालं. या मिक्सरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्ही नंतर असं पाहिलं तर तुम्हाला ते वॉटर, शुगर आणि मीठ वेगवेगळं दिसेल का, का दिसताना सगळं एकसारखं दिसेल, दिसताना सगळं एकसारखं दिसत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ होमोजिनस. आणि समजा तुम्ही पाण्यामध्ये माती टाकली, सँड टाकली, नाशी टाकली, का चॉक पावडर टाकूया, चलो वॉटरमध्ये चॉक पावडर टाकली आणि स्टर केली, तर ते दिसताना एकसारखं दिसेल का, तुम्हाला चॉक पावडरचे पार्टिकल्स दिसणार आहेत, चॉक पावडरचे पार्टिकल्स तुम्हाला डोळ्यांना दिसणार आहेत. मग त्याला म्हणायचं हेट्रो. हेट्रो म्हणजे डिफरंट, हेट्रोचा अर्थ असतो डिफरंट. जीनस म्हणजे फेजेस म्हणा, किंवा त्याच्यामध्ये काय की वेगवेगळं दिसणं असतं. मग आपण लिहूया का, होमोजिनस मिक्सचर म्हणजे काय, मिक्सचर, बघा आता मी डेफिनेशन कशी लिहितो, हूज कंपाऊंड्स कॅनॉट बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड. आता ही डेफिनेशन आहे बघा. जसं एक्झाम्पल आपण घेतलं, साखरेमध्ये, सॉरी पाण्यामध्ये साखर आणि थोडीशी मीठ टाका, स्टर करा, आणि थोड्या वेळाने जर पाहुणे, जर तुम्हाला पाहुणे आलेले आहेत आणि काय सांगितलं, सरबत करायला सांगितलेलं आहे, तुम्ही काय करणार, पाणी घेणार, त्यात साखर टाकणार, त्यात मीठ टाकणार, लिंबू पिळणार, पण तात्पुरतं लिंबूचं हे टाकलं, स्टर केलं आणि तुम्ही थोडीशी चव बघितली, चव बघताना तुमच्या असं लक्षात आलं मीठ जास्त झालं आहे, आई काय म्हणते, थोडंसं त्यातलं मीठ काढून घे, शक्य आहे का, नाही. तुमचं ते होमोजिनस मिक्सचर असं आहे की ज्याच्यामधले दोन सबस्टन्सेस आपण फिजिकल मेथड, म्हणजे गाळणी, ज्याला आपण म्हणतो ना की सिविंग, फिल्टर, चहा आपण फिल्टर करतो ना,
तसं सरबत फिल्टर करा आणि त्यातलं मीठ थोडंसं त्यातली साखर थोडीशी बाजूला कर. प्रॅक्टिकली शक्य आहे का हे? नाही. त्या प्रकारच्या मिक्सरला आपण म्हणतो होमोजिनस मिक्सर. होमोजिनस मिक्सर म्हणजे काय? अशी मिक्सर की ज्याचे कॉम्पोनंट्स आपण फिजिकल मेथडनं म्हणजे गाळणी वगैरे ज्याला म्हणतो ना त्यांना आपण काय करू शकत नाही, सेपरेट करू शकत नाही. एक्झाम्पल काय? एक्झाम्पल पण नंतर लिहावं लागतं. एक्झाम्पल काय? शुगर प्लस वॉटर. दुसरं एक्झाम्पल NaCl म्हणजे सॉल्ट प्लस वॉटर असणार आहे. बरोबर आहे का? चलो आता हेट्रोजिनस मिक्सरकडे. हेट्रोजिनस मिक्सर ह्याच्यापेक्षा वेगळा असेल. पाण्यामध्ये जर चॉक पावडर टाकली, पाण्यामध्ये चॉक पावडर टाकली तर त्याला तुम्ही सेपरेट करू शकता का? परत फिल्टरेशनने सेपरेट करू शकतो की? म्हणजे ही अशी मिक्सर्स आहेत. इथं लिहितो बघा, मिक्सर्स हूज कंपाउंड्स, सांगा बघू, कॅन बी सेपरेटेड बाय एनी फिजिकल मेथड. पाण्यामध्ये जर वाळू टाकली, माती टाकली तर ते आपण परत सेपरेट करू शकतो फिल्टरेशननं. फॉर एक्झाम्पल काय एक्झाम्पल आहे? वॉटर प्लस चॉक पावडर. सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल वॉटर प्लस चॉक पावडर. आय दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ युअर मॅटर. लक्षात आलं का? परत आता चेक करूया आपल्या मॅटरचं क्लासिफिकेशन कुठल्या बेसिसवर केलं, कुठल्या लेवलवर केलं. मॅक्रोस्कोपिक लेवलवर म्हणजे मॅटर जास्त घेऊन बघितला. त्याच्यामध्ये पहिला क्लास कुठला? प्युअर सबस्टन्सेस. प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय? असे सबस्टन्सेस की जे तुम्हाला सिम्पल प्रोसेसनं काय करू शकत नाही किंवा तुम्ही फर्दर डिव्हाइड करू शकत नाही. सॉरी सॉरी, प्युअर म्हणजे प्युअर नाही, ते कंपाऊंडचे डेफिनेशन सांगितले. प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय? प्युअरच आहेत. त्याच्यामध्ये दुसरं काय? मिक्सर एकापेक्षा जास्त नाहीत. मग ह्या प्युअरमध्ये परत इलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. इलिमेंट्स म्हणजे काय? एक प्रकारच्या ॲटमपासून बनलेले प्युअर कंपाऊंड म्हणजे सबस्टन्स. आणि कंपाऊंड म्हणजे काय? एकापेक्षा जास्त ॲटम्स एकत्र येऊन तयार झालेलं तुमचं प्युअर सबस्टन्स. मग इलिमेंट्सचे एक्झाम्पल्स हे आहेत. इलिमेंट्समध्ये मोनॉटॉमिक, डायटॉमिक, ट्रायटॉमिक, टेट्राटॉमिक, पॉलिटॉमिक. कंपाऊंड्समध्ये ही सगळी कंपाऊंड्स आहेत. हे जे पण वेगवेगळे प्रकार येतात ते पण ते आत्ता शिकायची गरज नाही आहे. आणि मिक्सर्स म्हणजे काय? एकापेक्षा जास्त कंपाऊंड्स एकत्र आले की जे तयार होतं त्याला मिक्सर म्हणतो. ते एकसारखं दिसत असेल आणि त्यातले कंपाऊंड जर वेगळे करता नाही आले फिजिकल मेथडनं तर त्याला म्हणायचं होमोजिनस मिक्सर. आणि जर करता आले वेगवेगळे वेगवेगळं दिसत असेल तर त्याला म्हणायचं हेट्रोजिनस मिक्सर. ह्याच्यामध्ये अजून तुम्ही काही एक्झाम्पल ऍड करू शकता. ऑइल इन मोटर. ऑइल जर पाण्यात वेगळं होऊ शकतं की? ऑइलवर तरंगतं त्याला वेगळं काढा. वॉटर पण दिसताना पण ते वेगळं दिसतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ हेट्रोजिनस मिक्सर. लक्षात आलं का? सी दिस इज ऑल अबाउट युअर क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. व्यवस्थित लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या, व्यवस्थित करून लिहून घ्या. बाकीच राहिले त्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे. टिल देन, थँक्यू.